आधीच आसमानी आणि सुलतानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता एक नवं संकट उभं राहिलंय, ते म्हणजे वन्य प्राणी. वर्धा जिल्ह्यामध्ये सध्या वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घातलाय, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना रात्ररात्र जागून शेताची राखण करण्याची वेळ आली आहे. पाहूयात एक खास रिपोर्ट. ऊन वारा थंडी यांची तमा न बाळगता मोठ्या कष्टानं पीक उभं करायचं आणि मग जंगली प्राण्यांनी या पिकाची नासधूस करायची. त्यातच वन्य प्राण्यांबाबत कायदे कडक असल्यानं शेतकऱ्यांना आपल्या डोळ्यादेखत ही नासधूस पाहण्याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा शेतकऱ्यांना रात्ररात्र जागून आपल्या शेताची राखण करावी लागते. ही बाब आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नित्याचीच झाली आहे. माझं शेत शिवणफळ हलक्याला आहे, ते अगदी जंगलाच्या जवळ लागलेलं आहे. पेरणीपासून तर ते एकदम निघेपर्यंत पूर्ण डुकळायचा खूप त्रास आहे. त्रास असल्यामुळे आम्ही रात्रीच्या वेळेस जंगलामध्ये जंगलाजवळच्या शेतामध्ये पूर्ण आम्हाला राहावं लागते. कसं तरी ते जागले असल्यामुळे थोडंफार उत्पन्न घरी येतो, नाहीतर काही मुळीच उत्पन्न काही येऊ शकत नाही अशीच परिस्थिती आमची आहे. काही तरी जंगलाचा खूप त्रास आहे आम्हाला. सावजं वगैरे खूप त्रास आहे. डुकरं रात्री निकारी आम्हाला पराठीमध्ये हिंडावं लागतं आणि याच्यामुळं आम्हाला घरीसुद्धा राहायला भेटत नाही. 5 मिनिट दररोज शेतामध्ये रात्रीचं दिवसभराचं रोडने हिंडावं लागतं. बनेपर्यंत आम्हाला आम्ही जर घरी आलो तर आम्हाला काहीच खायला अन्न पण मिळणार नाही. वर्धा जिल्ह्यात कित्येक गावांना जंगलानं व्यापलं आहे. या जंगलाच्या बाजूला असणाऱ्या शेतात रानडुक्कर, हरिण, रोही, माकड, नीलगाय, ससे या वन्य प्राण्यांनी अक्षरशः धुडगूस घातलाय. त्यामुळे दिवसभर शेतात राब राब राबायचं आणि रात्रीच्या वेळी पुन्हा शेताचं राखण करण्यासाठी जागायचं अशी वेळ इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे. सर्वप्रथम आम्हाला जागडीचा एवढा त्रास आहे, म्हणजे डुकराचा हौदोस इतका वाढला आहे की त्याची काही बोलायची काही कामच नाही आहे. आता रात्री आम्हाला येऊन 11-12 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत फटाके फोडावे लागतात. काही म्हणजे ताराचं कंपाऊंड केलं तरी डुकरं मानायला तयार नाही आहे. खूप मोठा त्रास आमच्या शेतकऱ्यावरती आहे. तरी पण आम्ही ह्या गोष्टी करू नये, पण सरकारला याची जाग नाही आहे आणि आम्ही अजूनही प्रयत्न करतच आहोत. रात्री घरदार सोडून बायको विचारते, पोरं विचारते, पप्पा कुठे चालले, तेव्हा आम्हाला सांगा लागते की आम्ही जागली चाललो. रात्रभर जागा राहा लागते. पाण्यात पावसात गर्जन इजा होते, माणसाला भीती वाटते इजायची, तरी पण जागल करावं लागते. वन्य प्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतात लावलेला खर्च देखील निघत नाही आहे. जागली जावं तर सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाक. सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो. शेतात तारांचं कुंपण करावं आणि त्यात वीज प्रवाह सोडावा तर त्याला वन विभागाची मनाई आहे. मग वन्य प्राण्यांपासून पिकाचं संरक्षण कसं करायचं असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा आणि झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विलास नवघरे, AM News, वर्धा.